हिंदू नववर्ष महोत्सव समिति सोलापुर आयोजित बाळेबेस येथे गुढीपाडवा नववर्ष शोभायात्रेत आमदार प्रणितीताई शिंदे सहभागी होऊन भगवान रामलल्ला मूर्तींचे दर्शन घेतले, जय सियारामच्या घोषणा देऊन तसेच सर्वांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी हिंदू नववर्ष महोत्सव समिति संस्थापक रंगनाथ बंग, उत्सव समिति अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, चेतन नरोटे, महेश अण्णाकोठे, अजय दास्त्री, विनोद भोसले, प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, देवाभाऊ गायकवाड, तिरुपती परकीपंडला, प्रवीण बाले, उदय चाकोते, राहुल वर्धा, विवेक कन्ना, रुपेश गायकवाड, सूरज पाटील, संजय गायकवाड, नागेश म्याकल, दीनानाथ शेळके, सुनील सारंगी, सागर उबाळे, राजेंद्र शिरकुल, माया कांबळे, शुभम एक्कलदेवी यांच्यासह संयोजन समिति पदाधिकारी, सोलापूर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मूर्ति का अनावरण हुआ है आदरणीय बंग जी के हस्ते, और हमेशा हर साल की तरह आज हमारी हिंदू जनजागृति यात्रा निकली है बाळेबेस पासून, आणि आपण सगळ्यांनी स्वागत केलं। अतिशय सुंदर रामलल्लाची ती मूर्ती आहे आणि आज आपण सगळे कसब्याच्या बाहेर आहोत, गणपतीकडून आपण राम भगवानची आरती करत आहोत। उद्या गण गोड आहे आणि त्यासाठी पण सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते। सगळ्यांना मनापासून आजच्या नवीन हिंदू नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते। सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा आणि मनोकामना पूर्ण होते अशीच मी प्रभू रामचंद्रजींच्या चरणी प्रार्थना करते। धन्यवाद। जय श्रीराम। जय श्रीराम।